जल्लोष ही तारुण्याची खूण आहे. माझ वय 84 असले तर काहीतरी खोटा गवगवा करणारे लोकांना या जल्लोषात भाग घेऊन माझ तारुण्य सिद्ध करण्याची संधी मला दिल्याबद्दल मी वालावरकरांचा ऋणी आहे. असं अनेक म्हाताऱ्यांचं त्यांनी शुद्धीकरण करावं असा मी त्यांना अतिथी म्हणून प्रमुख अतिथी म्हणून वालावरकरांना सल्ला देतोय. मी मगाचपासून अनेक बक्षीस पारितोषिक वाटली. मला माझ्या आयुष्यातला योग असा आहे की मला इतकी पारितोषिक मिळाली आहेत की कुणाला पारितोषिक देताना मला कधी ठेवा वाटला नाही. अगदी मी लहान होतो 5 वर्षाचा तेव्हा मला पहिलं पारितोषिक मिळालं कशातलं माहितीये, तोंडात चमचा घेऊन त्याच्यात गोटी घालायची आणि चमचा गोटी ती न चालता गोटी पाडता मी चाललो 5व्या वर्षी आणि मला पहिलं चमचा गोटीतलं पारितोषिक मिळालं. एक असली तरी पट्टी होती त्याच्यात एक एवढीसा हत्ती चिकटवलेला होता तसं ते पारितोषिक. पण मी तुम्हाला सांगतो तो जो एवढीसा हत्ती होता पारितोषिकाचा तो गेल्या काही दिवसापूर्वी मी 5 लाखाचं महाराष्ट्र भूषण पारितोषिक स्वीकारलं ते सुद्धा मला कमी वाटलं. मी तुम्हाला आपण इतक्या मगापासून गाणी ऐकलीत, खरं म्हणजे याचं गाणी इतकी छान ऐकल्यानंतर भाषण करू नये कारण माझ्यात 2 ओळी आहेत. प्रेम कधी कुणाचं तराजू तोलू नये आणि जिथे गाणं असेल तिथे आपण बोलू नये. बालावलकरांनी मला जल्लोषात भाग घेऊन तारुण्य दिलेलं असल्यामुळे हे सगळे आता जे माझ्या बोलू नये वगैरे खोटं खरं नाही. पण आता नुसतं बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की मी एखादी कविता वाचावी. एकच कविता वाचतो. आपण इतक्या सुंदर दाद देताय की मला फार बरं वाटतंय. माणसाला जीवनातला आनंद घेता आला पाहिजे आणि नुसता तो मनातल्या मनात आनंद घेऊन नाही चालत, दाद दिली पाहिजे, हसलं टाळ्या पाहिजे, आनंदाला एक्सप्रेशन पाहिजे, अभिव्यक्ती पाहिजे. तुम्ही सुंदर टाळे वाजवतायत, सुंदर असताय, याच्यासारखं सुंदर आयुष्यातली गोष्ट नाही. त्यामुळे एखादं चांगला सूर ऐकला, एखादं चांगलं नाट्य पाहिलं की अशी कलावंतांना तुमची एक एक टाळी म्हणजे कलावंताचं जीवन आहे. तुम्हाला मी सांगतो कारण मी एक आर्टिस्ट म्हणून कवी म्हणून पोकळीत जगू नाही शकत. मी जिवंत आहे खऱ्या अर्थाने याचं कारण तुम्ही समोर आहात हे आहे. आणि म्हणून मला माझं जिवंतपण देणारे तुम्ही आहात. तुमच्या समोर आज 4 शब्द बोलण्याची आणि उभं राहण्याची संधी वालावलकरांनी माझा हेवा न वाटता त्यांना केली. तुम्ही इतक्या सुंदर दाद देताय त्याच्यावर पण काही म्हणत ते मला फार स्पिरिच्युअल वाटतं, आध्यात्मिक वाटतं. आपल्याकडे असं आहे जितकं वाईट तोंड तुम्ही घेऊन बसाल म्हणजे 8 दिवस तांब्यांना घेऊन गेल्यासारखे आध्यात्मिक कोणी नाही. मी तर याला स्पिरिच्युअल
कॉन्स्टिपेशन असं अशा या स्पिरिच्युअली कॉन्स्टिपेटेड झाल्याला लोकांकरता लोकांची मी हे गाणं लिहिलेलं आहे की यांचं असं का होतं कळत नाही अशी कविता आहे. यांचं असं का होतं कळत नाही किंवा यांना कळतं पण वळत नाही. निळ निळ वेल्हाळ पाखरू आभाळात उडणार आणि रुपेरी वेलांटी घेत मासा पाण्यात बुडणार. पण याच सुख नसतं कुणी कष्टाची यांच्यासाठी. यांच्यासाठी एकच असतं कपाळाला आठी. चुकून सुद्धा यांची पापणी चळत नाही. यांचं असं का होतं कळत नाही किंवा यांना कळतं पण वळत नाही. मोठ्याने हसा तुम्ही यांना नैतिक त्रास होतो. मोठ्याने हसा तुम्ही यांना नैतिक त्रास होतो आणि वेलची खाल्ली तरी यांना व्हिस्कीचा वास येतो. यांचा धोशा सुरू असतो. अमक खाण्या वाईट त्यांनी नक्की डोकं जडच होत. तमक मुळीच पिऊ नका त्याने नक्की पडच होत. ओ संयमाचे पुतळेचे चुकून सुद्धा यांची पापणी चळत नाही. यांचं असं का होतं कळत नाही किंवा यांना कळतं पण वळत नाही. फुलांनी भरलेली सुंदर बाग आहे. सगळीच कसे बागेमध्ये व्यायाम करीत असणार किंवा हातात गीता घेऊन चिंतन करीत बसणार. बागेतल्या कोपऱ्यात कोणी घट्ट बिलगून बसतच ना आणि गालाला गाल लावून गुलगुल करीत असतच ना. असं काही दिसलं की यांचं डोकं सडकलं. असं काही दिसलं की यांचं डोकं सडकलं आणि यांच्या अध्यात्माच गळू अवघड जागी ठडकलं. नैतिक सामर्थ्याच यांच्या वेगवान घोडं असत. अहो नैतिक सामर्थ्याच यांच्या वेगवान घोडं असत पण यांना मुलं होता ते कोडं असत. या कठीण कोड्याच उत्तर मात्र मिळत नाही. यांचं असं का होतं कळत नाही किंवा यांना कळतं पण वळत नाही. कसल्याही आनंदाला हे सतत भीत असतात. कसल्याही आनंदाला हे सतत भीत असतात आणि एरंडेल प्यावं तसं आयुष्य पीत असतात. आता एरंडेल प्यायल्यावर आणखी वेगळं काय होणार. एकच जागा ठरलेली दुसरीकडे कुठे जाणार. कारण आणि परिणाम यांचं नातं तळत नाही. यांचं असं का होतं कळत नाही किंवा यांना कळतं पण वळत नाही.